थैंक यू वेरी मच। परंतु एक अट है। अट? हो। पिठूरच्या शेतकऱ्यांचा 80% सारा माफ करावा लागेल। नो दॅट्स नॉट पॉसिबल। हे आमच्या ज्युरिस्डिक्शन नाहीये आणि आम्ही आमच्या ऑफिसेसना सारा माफ करून काय रेव्हेन्यू देणार? एक उपाय आहे। ऐका हो ऐका पिठूर वासियानो, लक्षपूर्वक ऐका। मोठ्या आनंदाने असं जाहीर करण्यात येत आहे की पिठूरच्या कमिशनरांनी लाड बहादूर माननीय जेम्स मेन्सन साहेबांनी सर्व शेतकऱ्यांचा सर्वचा सर्वसारा माफ केलेला आहे। हो, सारा चकमकीत मारून टाकला आहे। हो, मनु अरे ऐकलं काय, किती लायकाचं खोट बोलतीय आपली मनू तर जिती हा। काका, यो येडा इतकं खोट कसं पाय सांगतोय? अरे खर खोट जाऊ दे, आपला सारा आपल्या मनूने माफ करून घेतला। घबरा काय ठाव आहे, आमची मावशी महालात असती, ती सांगत होती मनुबाईनं काहीतरी दावलं त्या मेन्सनला, तवाई दवंडी चालली आहे। असं काय तरी? चल भाऊ, चल नाही सखाराम, या कार्याला प्राथमिकता द्या, नाहीतर तो मेन्सन। श्रीमंत सरकार। तात्या, तुम्ही शकून घेऊ? श्रीमंत सरकार, बाहेर सगळी जण क्रांतिगुरु क्रांतिगुरु। काय झालं श्रीमंत सरकार, आणि आपली मनू कुठे आहे? मनू क्रांतिगुरु? श्रीमंत सरकार, ते काय? शखाराम। जी श्रीमंत सरकार। त्याला सांगा बघू, आमची छकुली कुठे आहे? जी श्रीमंत सरकार। मिष्टाची आल्या पुण्या पाप्याची चांदळाची भूताकेतांची झाडा बणांची कोणी वाईट नजरेने पाहिलं आपल्या शिष्याला जाऊ। आओ वहिनी साहेब, तुम्ही पण काय काय पाहिलं, कशी हैराण झाली आमची छकुली? ती हैराण नाही झाली बाजीराव, तिची पीडा निघून जातीये। पाहिलत ना आपण, हे असं सगळं केल्यामुळेच आपल्या मनूचा जीव वाचला आहे। असेल तसही, तरी पण आमच्या चकुलीच्या आत स्वयं अशी ऊर्जा आहे जिला जगातली कुठलीही वाईट शक्ती
स्पर्श नाही करू शकत. ये बाळा. तात्या गुरु, तात्या गुरु, मी ना मनु, मला सगळं ठाऊक आहे बाळा. तुझा अभिमान वाटतो बाळा. महाराणी मणिकर्णिकेचा, महाराणी मणिकर्णिकेचा, महाराणी मणिकर्णिकेचा, महाराणी मणिकर्णिकेचा, महाराणी मणिकर्णिकेचा. मनु, काय झालं तात्या गुरु? हे कुठे घेऊन चाललीस तू? नेऊन ठेवते. नाही का तात्या गुरु? आपण हो, तेव्हा मी अशासाठी रोखलं होतं कारण की माझी इच्छा होती की तू क्रांतीचं प्रतीक बनून ह्या फिरंग्यांच्या हृदयामध्ये भय निर्माण करू शकशील, आणि तू केलंसही. परंतु आता नाही, ह्या गोष्टीची काहीही आवश्यकता नाही आमच्या मनुला, कारण आता आपण झाशीच्या होणाऱ्या महाराणी आहात, जिच्या हृदयामध्ये क्रांतीची ज्वाला धगधगत आहे, आणि त्या क्रांतीच्या ज्वाळेला कुठल्याही बुरख्याची काहीही आवश्यकता नाही आहे बाळा. बाहेर जाऊन पहा, सर्व पिठूर आपल्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. बाई साहेब, मेरे मालिक, तुला बदनसीबच्या दिलाची हालत ठाऊक आहे.
दिवानगी प्यारचा अपमान आहे आणि खामोशी धगधगणे इश्काची इबादत. आज आज त्याचा हा परिणाम नाही. वाचो मेऱ्या का हिला, वाचो वाचो हिला. हुजूर मोतीबाई, अपन अपन आराम करा, अपन आराम करा. नहीं अमाला जायचे. खुदा के लिए अपन आराम करा. अमाला त्यांना हत्तास भेटायचे. हे बघा आपण फार कमजोर झालात, आराम करा. नाही खुदा बक्ष, आपल्याला नाही ठाऊक आम्ही त्यांच्या दिलाला किती तकलीफ पोहोचवली आहे. आम्हाला आता या क्षणी त्यांना भेट मुनासिब नाही. मोतीबाई साहेबा, का त्यांना एकदाही भेटायची इजाजत नाही? खुदा के लिए हालातीच्या नजाकतीला समजून घ्या मोतीबाई साहेबा. हुजुरांनी मला सख्त ताकीद दिली आहे. ते वाकई फार कामात आहेत म्हणून त्यांनी. खुदा बक्ष, तुम्ही नक्कीच आमच्या पासून काहीतरी लपवता. हुजुरांनी फरमावलंय की ते आपल्याला भेटू इच्छित नाहीत. किती कम नशिबी आहोत आम्ही. ना आम्हाला आमचं प्यार नसीब झालं आणि नाही मौत. आदरणीय श्रीमंत सरकार बाजीराव पेशव्या महाराजांना सूचित करत असताना अतिशय हर्ष होत आहे की झाशी नरेश महाराजाधिराज गंगाधरराव नेवाळकरांच्या विवाहाची तिथी गुरुवारी गोरज मुहूर्तावर पाणीग्रहण संस्कार करणे निश्चित झाले आहे. जर आपल्या दृष्टीने दुसरा कुठला असा शुभमुहूर्त असल्यास कृपया आम्हाला सूचित करावयाचे कष्ट करावेत. आपला नरसिंहराव, प्रधानमंत्री झाशी. तात्या, तुमच्या स्वागतात काही? नाही श्रीमंत, महाराज गंगाधर रावांनी सेवकाचं स्वागत कल्पनातीत केलं आहे. श्रीमंत, दागिने आणि भेटवस्तूंशिवाय झाशी नरेशांनी मणिकर्णिकेच्या सेवेसाठी 2 दासी पण पाठवले आहेत. असं? काय नाव आहे तुमची? जी माझ नाही नाही, दासीचं नाव काशी आहे आणि हिचं नाव सुंदर आहे. ठीक आहे, यांना आमच्या छकुलीच्या पाशी घेऊन जा. छकुली? ही कोण आहे? आदरणीय श्रीमंत सरकार बाजीराव पेशवा महाराजांना सूचित करत असताना अतिशय हर्ष होत आहे की झाशी नरेश महाराजाधिराज गंगाधरराव नेवाळकरांच्या विवाहाची तिथी. अठराशे 1899 वैशाख शुद्ध दशमी गुरव गुरव बर गुरुवार. काय झालं मनुताई? प्राची, यात विवाहाची तिथी तर लिहिली आहे, झाशी नरेशांचं पूर्ण नावही लिहिलंय, परंतु माझं नाव कुठेच नाहीये. आम्ही सांगू तुझं नाव का नाही लिहिलं? त्यांना लिहायलाच जमलं नसेल, इतकं कठीण जे आहे ना मणी कणी कणिका. मनुताई, आदि साहेब सांगत होत्या की तुझ्या विवाहाला 15 दिवस शेष आहेत, परंतु तुला अजून राणी बनायला नाही जमत आहे. राणी काही वेगळी असते का?
मग काय इंदुताईच्या विवाहात पाहिलं नाहीस का भाऊजींची आई कशी राणीच्या सारखी चालत होती तुला तर काय पण येत नाही हो ना मला तर काही येतच नाही मी दाखवते राणी कशी असते ते बर दाखव असं नाही इथे उभी रा अग वाग जरा असं उभं राहायचं असं चालायचं मी नाही शिकवणार बर बर आता नाही हसणार दाखव दाखव राणी काय करते ते राणी अग हो ती राजसिंहासनावर बसते ना सिंहासनावर बसायच्या आधी इकडे तिकडे पाहायचं अण्णा साहेबांसारखं आणि मग असं करायचं असत मग सगळे जागेवर बसतात धन्यवाद राणी धन्यवाद म्हणेल अगं नाही नाही मनुताई हे तर मी तुला म्हंटल ना आणि असं बसून सगळ्यांना आदेश द्यायचा आता बस तुम्ही मनुताई यांना ओरड या आपल्या दरबारात कशा काय आल्या कोण आहात तुम्ही दोघी आम्ही दोघी महाराणी मणिकर्णिकेच्या दासी आहोत वा मनुताई दासी पण आल्या दासी हो आम्हाला झासी नरेश महाराज गंगाधर रावांनी महाराणींच्या सेवेसाठी पाठवलंय तर मग तिथे कशाला उभे आहात या ना सेवा करा आम्ही दोघी आपल्या दासी नाही आम्ही महाराणी मणिकर्णिकांच्या दासी आहोत याला तर हे पण नाही माहित कि मणिकर्णिका कोण आहे ते त्या कुठे आहेत अगं ही ही समोर बसली झाशीची महाराणी अग इतर आपणा दोघी एवढीच आहे अग ग महाराणी आहेत प्रणाम कर मनुताई हे काय चाललंय महाराजांनी आपल्यासाठी विशेष करून पाठवली आहे अरे दिवा इतकी मोठी आमच्या महाराजांच्या दृष्टीने आपण फार मोठे आहात महाराणी साहेबा काशी दीदी कपडेही मोठे असणार काय हरकत नाही आम्ही ठीक करून घेऊ अजून विवाहाला 15 दिवस बाकी आहेत विवाह तर 15 दिवसानंतर होईल परंतु महाराणींची पिठुरून पाठवणी 2 दिवसानंतरच आहे फक्त 2 दिवसांनंतर
मी केवळ 2 दिवसानंतर पिठोरून निघून जाणार?